नमस्कार, माझं नाव तन्मय सुहास देशपांडे। मी इयत्ता तिसरी मध्ये आहे। शाळेचे नाव चंपावती इंग्लिश स्कूल बीड। वासाची किंमत ही गोष्ट आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची। 8-9 वर्षाची शिवानी होती भारी चतुर। शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर प्रेम करायचे। रविवार कुंदापूर आठवडी बाजार भरायचा। शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे। सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची। शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची। भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग। एक रविवार अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली। मिठाई पाहत सहज उभी होती। हलवाई तिच्याकडे पाहत होता। तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला। ए मुली, पैसे काढ। कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे? अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजेत, म्हणून हलवाई ओरडू लागला। हळूहळू बघायची गर्दी वाढ जमली। काय माणूस आहे हा, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो। वासाचे पैसे खुळास दिसतोय? शिवानीला काहीतरी सुचले। ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते, असे म्हणून गर्दीतून वाट काढून ती आई बाबांकडे निघाली। आई, भाजी विकून आलेले चिल्लर पैशांची थैली दे ग मला। का ग, काय झालं, कशाला पाहिजे? अग आई, ती एक गंमत आहे, तू पण चल चिल्लरची पैशांची पिशवी घेऊन। दोघेही निघाले। मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती। वाट काढत त्या दोघे हलवाईपाशी आल्या। हातातील चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली। एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ वाजत आला। गर्दीतले लोक शांत होऊन एकत होते। मिळाले पैसे? कसले पैसे, कुठे मिळाले? अहो, तुमच्याकडे मी काय घेतलं? मिठाईचा वास। मग काय त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले। आता हलवाईचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता। शिवाने मात्र एकटी पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली। धन्यवाद।